Hello students, today we are start our next point, that is mitochondria semi autonomous body and role. या अगोदर आपण mitochondria चा अल्ट्रा स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यामध्ये काय काय त्या अल्ट्रा स्ट्रक्चर मध्ये आपल्याला बघायला भेटतं. मग आउटर एनवेलप असेल, इनर एनवेलप असेल, त्याच्यातलं इंटरमेम्ब्रेन स्पेस असेल, त्याच्या आतलं जे स्ट्रक्चर असेल हे आपण सगळं बघितलेलं आहे. आता मायटोकॉन्ड्रिया ही सेमी ऑटोनॉमस बॉडी मायटोकॉन्ड्रियाला का म्हणतात हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे, आणि त्याचा रोल काय आहे ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला लास्ट लेक्चरला की मायटोकॉन्ड्रिया कसे शो होतात प्लांट सेलमध्ये ते दाखवलं नव्हतं, म्हणून ही डायग्रॅम दाखवली आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी. ही डायग्रॅम तुम्ही नोट्स काढताना नाही काढलात तरी चालेल, पण प्लांट सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया ॲक्च्युली कुठं दिसतात मग तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया शिकायचं आहे, तुम्हाला क्लोरोप्लास्ट शिकायचं आहे, नंतर तुम्हाला गॉल्गी अपरॅटस किंवा रायबोसोम शिकायचं आहे, पण ते ॲक्च्युली प्लांट सेलमध्ये कुठं असतात त्याची एक ओव्हरऑल माहिती असावी यासाठी ही डायग्रॅम तुम्हाला दाखवली आहे. तुम्ही नोट्समध्ये नाही काढलात तरी चालेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया पिंक कलरमध्ये दिसत आहेत बघा. हे ॲक्च्युली प्लांट सेलमध्ये कसं, मध्ये बघा तुम्हाला न्यूक्लियस दिसतो, न्यूक्लियसच्या वरती एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, बाहेरच्या साईडला तुम्हाला रायबोसोम सायटोप्लाझम दिसत असेल, आणि पिंक कलरचे जे स्ट्रक्चरमध्ये दाखवलेलं आहे ते तुम्हाला काय दिसत आहेत, मायटोकॉन्ड्रिया. त्या मायटोकॉन्ड्रियाचं जे एनलार्ज स्ट्रक्चर आहे ते आपण बघत आहोत. त्या एनलार्ज स्ट्रक्चरचं अल्ट्रा स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, इथं फक्त तुम्हाला काय नाव दिलेलं आहे, मायटोकॉन्ड्रिया, पण ॲक्च्युअल मायटोकॉन्ड्रियामध्ये कोणकोणते पार्ट प्रेझेंट असतात ते तुम्ही बघितलेलं आहे, ते तुम्हाला अल्ट्रा स्ट्रक्चरमध्ये शिकवलेलं आहे. आता मायटोकॉन्ड्रियाला सेमी ऑटोनॉमस बॉडी का म्हणतात हे आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहे, आणि मायटोकॉन्ड्रियाचा रोल काय, हे दोनच पॉईंट, छोटे छोटे दोन पॉईंट आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहे, जे की 10 ते 15 मिनटाचं तुमचं लेक्चर असेल, जे तुम्ही कंटिन्यू करून तुम्ही त्याच्या परत नोट्स काढायचे आहेत, ठीक आहे. सेमी ऑटोनॉमस बॉडी त्याला का म्हणतात मायटोकॉन्ड्रियाला, तर सेल ऑर्गॅनलीज विच कंटेन देअर ओन DNA अँड रेप्लिकेट इंडिपेंडेंटली ऑफ द न्यूक्लियस आर सेड टू बी सेमी ऑटोनॉमस. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे, सेमी ऑटोनॉमस हा शब्द कशासाठी वापरला जातो, तर ज्या सेल ऑर्गॅनलीजला त्याचे ओन DNA असतात आणि ते इंडिपेंडंटली रेप्लिकेट होऊ शकतात टू द न्यूक्लियस, त्याला आपण काय म्हणतो, तर सेमी ऑटोनॉमस बॉडी म्हणतो. म्हणजे बाकीच्या ज्या सेल ऑर्गॅनलीज असतील प्लांट सेल्समधल्या, तर त्याच्यामध्ये काय असतं तुम्हाला बघू शकताय तुम्ही, कोणकोणते तुमचे रायबोसोम असतील, तुमचं न्यूक्लियस, न्यूक्लियस सोडून तुम्ही बाकीचे जे असते बाबा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल काय असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कशाला सेमी ऑटोनॉमस बॉडी दिले बघा सिलेबसमध्ये, तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टला. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमध्ये फक्त सेमी ऑटोनॉमस बॉडी प्रेझेंट असते, अदरवाईज बाकीचे जे न्यूक्लियर इन्व्हेलप किंवा रायबोसोम्स असते त्याच्यामध्ये तुम्हाला सेमी ऑटोनॉमस बॉडी दिसत नाही. फक्त ह्या दोन पॉईंटमध्ये सेमी ऑटोनॉमस बॉडी दिसते का, तर त्याच्यामध्ये फक्त DNA प्रेझेंट असतात. म्हणजे ज्याला स्वतःचे DNA ओन DNA प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, सेमी ऑटोनॉमस बॉडी असं म्हणतो. मायटोकॉन्ड्रिया आर पार्टली इंडिपेंडंट ऑर सेमी ऑटोनॉमस, म्हणजे ते इंडिपेंडंट पण असतात आणि सेमी ऑटोनॉमस, त्यांना स्वतःचे रेप्लिकेट होण्यासाठी दुसऱ्या कुठल्या सेलची गरज नाही लागत, ते स्वतःचे स्वतः रेप्लिकेट होतात, ते इंडिपेंडंट असतात, म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे, सेमी ऑटोनॉमस. दे कॅन मॅन्युफॅक्चर सम ऑफ द प्रोटीन्स रिक्वायर्ड फॉर देअर फंक्शनिंग विथ द हेल्प ऑफ DNA अँड RNA. ते स्वतःला लागणारे प्रोटीन तयार करत असतात DNAच्या किंवा RNA आणि एन्झाईमच्या हेल्पने, म्हणून आपण त्याला काय म्हणलेलं आहे, सेमी ऑटोनॉमस. द ऑर्गॅनलीज पजेस देअर ओन रायबोसोम्स कॉल्ड मायटोरायबोसोम्स. म्हणजे जे मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचे रायबोसोम असतात प्रेझेंट सेपरेट, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो मायटोरायबोसोम्स. म्हणजे त्याला स्वतःचे ओन रायबोसोम असतात ते प्रेझेंट असतात, अदरवाईज प्लांट सेलमध्ये फक्त एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती रायबोसोम असतात आणि बाकीचे रायबोसोम हे पूर्ण प्लांट सेलमध्ये पसरलेले असतात. म्हणून जे मायटोकॉन्ड्रियाचे रायबोसोम सेपरेट आपल्याला दिसतात ऑर्गॅनलीजमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, मायटोरायबोसोम्स असं त्याला आपण म्हणतो. मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ द बॉडी. जे प्लांट सेलमध्ये असेल किंवा ॲनिमल सेलमध्ये असेल आपण त्याला काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ द बॉडी. म्हणजे सगळ्यात जास्त मायटोकॉन्ड्रिया आपण काय म्हणू शकतो की जे हर्ट आहे प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल, की त्याच्यामुळं जी पॉवर आहे त्या मायटोकॉन्ड्रियाची, त्याच्यामुळंच काय असतं जे प्लांट असेल किंवा ॲनिमल त्याला आपण लिव्हिंग असं म्हणू शकतो, जे त्याच्यापासून आपल्याला पॉवर भेटते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पॉवर, इट इज द पॉवर हाऊस ऑफ दॅट बॉडी. इट प्ले व्हायटल रोल इन द कन्वर्जन ऑफ एनर्जी फ्रॉम फूड इन टू बायोलॉजिकल प्रोसेसेस.
म्हणजे वायटल म्हणजे काय, ही एक महत्त्वाचे रोल प्ले करते कशामध्ये, तर जी एनर्जी आहे स्वतःची कन्वर्जनची, फूड एनर्जीपासून बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये एनर्जी तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. की जी फूड एनर्जी तुम्हाला भेटते त्याच्यापासून काय होतं, की त्याच्यापासून एनर्जी एखादी तयार प्रोड्यूस करण्यासाठी या मायटोकॉन्ड्रियाचा रोल त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. देर आर सम इम्पॉर्टंट रोल्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. इथंपर्यंत तुम्ही जे शिकला ते सेमी ऑटोनॉमस बॉडीबद्दल. आता मायटोकॉन्ड्रियाचा रोल काय आहे किंवा मायटोकॉन्ड्रिया हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. प्रोडक्शन ऑफ ATP. ATP मीन्स ॲडिनो ट्रायफॉस्फेट. जे ॲडिनो ट्रायफॉस्फेट तयार करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याला आपण काय म्हणतो, मायटोकॉन्ड्रिया. अ टीम ऑफ रिसर्चर्स फ्रॉम VCL डेमॉन्स्ट्रेटेड द रिडक्शन ऑफ रेटिनाइल ATP. म्हणजे ज्या VCL-मधल्या रिसर्चर्सनी पहिल्यांदा काय सांगितलं की जे ATP प्रोडक्शनसाठी मायटोकॉन्ड्रिया सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, हे झालं त्याचा पहिला रोल. देन सेकंड रोल, कॅल्शियम होमिओस्टॅसिस. म्हणजे कॅल्शियमचं रिफ्लक्शन होण्यासाठी मायटोकॉन्ड्रियामध्ये कॅल्शियम होमिओस्टॅसिस जे इम्पॉर्टंट असतं ते कशामध्ये इम्पॉर्टंट आहे किंवा कशामुळे प्रोड्यूस होतं, तर मायटोकॉन्ड्रियामुळे. त्यामुळं आपण तो एक त्याचा महत्त्वाचा रोल आहे असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे रेग्युलेशन ऑफ इननेट इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे तुम्ही इम्युनिटी हा शब्द आता खूप वेळा ऐकला असेल की बाबा एखाद्या डिसीजपासून रेजिस्ट करण्यासाठी आपण इम्युनिटी पॉवर असा त्याला शब्द वापरतो. तर ती त्याच्यामधलं जे रेग्युलेशन आहे इम्युनिटी पॉवरचं, ते रेग्युलेट राहण्यासाठी मायटोकॉन्ड्रिया सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. म्हणून आपण ते एक त्याचं फंक्शन आहे असं म्हणू शकतो की जी इननेट इम्युनिटी आहे ते रेग्युलेट करण्यासाठी मायटोकॉन्ड्रियाचा खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये रोल आहे. नेक्स्ट पॉईंट आहे प्रोग्रॅम्ड सेल डेथ. तुम्ही अपोप्टोसिस ह्याच्या अगोदर शिकलेला होता की एखादी सेल जर ब्रेक होत आली किंवा एखादी सेल्स आता मरायला आलेली आहे, तर सपोज ती डेथ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसरी सेल तयार होणार असेल, त्यावेळेला ती सेल डेथ करण्याचं काम कोण करतं, अपोप्टोसिस करतं. तर हे प्रोग्रॅम्ड सेल डेथसुद्धा फंक्शन आहे ते मायटोकॉन्ड्रियाच्या थ्रू आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटतं. आणि लास्ट रोल आहे मायटोकॉन्ड्रियाचा, तो आहे स्टेम सेल रेग्युलेशन. म्हणजे ज्या सेल्स आहेत त्या रेग्युलेट करण्यासाठी मायटोकॉन्ड्रिया खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. की क्रुशियल रोल्स इन मेंटेनन्स ऑफ प्लुरिपोटन्सी. तुम्ही ह्याच्या अगोदर टोटीपोटेन्सी हा शब्द ऐकलेला होता. टोटीपोटेन्सी म्हणजे एखाद्या मिनरलची कमतरता असेल, तर त्याच्यामध्ये प्लुरिपोटन्सी म्हणजे काय की जास्त कोणते त्याच्यामध्ये मिनरल्स असतील. तर हे जे आहे स्टेम सेल रेग्युलेट करण्यासाठी व्यवस्थित त्याचं ज्या सेल्स आहेत त्या व्यवस्थित प्रोड्यूस होण्यासाठी किंवा त्याचं जे काम आहे ते त्यांच्या पद्धतीने करण्यासाठी ह्या मायटोकॉन्ड्रियाचा रोल त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. इथंपर्यंत हे छोटंसं लेक्चर तुम्हाला तुम्हाला आज दिलेलं आहे की मायटोकॉन्ड्रियाचा पूर्ण तुमचा जो सिलेबस आहे तो तिथं कम्प्लीट होतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लोरोप्लास्टबद्दल बघणार आहोत. क्लोरोप्लास्टचं सेमी ऑटोनॉमस बॉडी काय असते, क्लोरोप्लास्टचं अल्ट्रास्ट्रक्चर काय असतं आणि क्लोरोप्लास्टचा रोल काय असतो. ओके, थँक्यू.